तर आज आपण शिकणार आहोत धातू व अधातू या धड्याचा भाग एक. आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की हा धडा का शिकावा किंवा रोजच्या जीवनातील याचे काय फायदे आहेत. उदाहरण घ्या या प्लास्टिकच्या गाड्या ज्या आपण लहानपणी खेळणे म्हणून वापरतो, पण जसे जसे आपण मोठे होतो तसे आपल्याला BMW, ऑडी अशा महागड्या गाड्या आवडू लागतात. तर या BMW आणि ऑडी आणि या प्लास्टिकच्या खेळण्यांमध्ये काय फरक आहे नेमका? तर BMW आणि ऑडी या ज्या महागड्या गाड्या आहेत त्या धातूंपासून बनलेल्या आहेत, त्यामुळे त्या टिकाऊ असतात व त्या मजबूतही असतात. पण ही जी प्लास्टिकची खेळणी आहेत ती अधातूंपासून बनले जातात. या प्लास्टिकच्या गाड्यांमध्येही काही धातू असतात, परंतु ते कमी प्रमाणात असतात, त्यामुळे या गाड्या टिकाऊ किंवा मजबूत नसतात. तर आता तुम्हाला कळालंच असेल की जर तुम्हाला BMW किंवा ऑडी सारखी गाडी बनवायची असेल तर तुम्हाला त्या धातूंचे वैशिष्ट्य माहीत असले पाहिजे, जेणेकरून तुमची गाडी चांगली व मजबूत बनेल. त्यामुळे हा धडा शिकणे गरजेचे आहे. तर या धड्यात आपण काय शिकणार आहोत ते एकदा पाहून घेऊ. आपण शिकणार आहोत धातू व अधातू हे काय असतात. धातूंची काय वैशिष्ट्येही आपण पाहू, नेमके तन्यता, उष्णता, विद्युत वाहकता आणि नाद. तसेच अधातूंचीही काय वैशिष्ट्ये आपण पाहू आणि शेवटी आपण धातू व अधातूंचे गुणधर्म बघणार आहोत. तर आता आपण एक खेळ खेळूया. खाली तीन वस्तू दिलेल्या आहेत, त्यांना आपल्याला काठिण्य म्हणजेच हार्डनेस व चकाकी म्हणजेच लश्चर यावरून परखायचे आहे. पहिली वस्तू आहे कोळसा. कोळसा हा कठीण नसतो, ठिसूळ असतो आणि त्याला सहसा चकाकीही नसते. दुसरी वस्तू आहे स्टेनलेस स्टीलचा चमचा. हा चमचा कठीण असतो आणि त्याला चकाकीही असते, जे तुम्हाला दिसत आहे. आणि तिसरी वस्तू आहे रबर बँड. रबर बँड हा कठीण नसतो, त्याला आपण कुठल्या पण आकारात मोडू शकतो आणि त्याला चकाकीही नसते. तर आता आपण धातू व अधातूंची काय वैशिष्ट्ये पाहू. पहिले वैशिष्ट्य आहे तन्यता म्हणजेच डक्टायलिटी. उदाहरण पहिले आहे सोने म्हणजेच गोल्ड. सोने हे एक धातू असल्यामुळे ते तन्य असते, म्हणूनच त्याला आपण लांब तारात किंवा पातळ धाग्यात मोडू शकतो, जे आपल्याला दागिन्यांच्या रूपात दिसतेच. आणि दुसरे उदाहरण आहे गंधक म्हणजेच सल्फर. गंधक हे एक अधातू असल्यामुळे ते तन्य नसते, त्यामुळे त्याला आपण लांब तारात किंवा पातळ धाग्यात मोडू शकत नाही. ते ठिसूळ असते, जे आपल्याला या चित्रात दिसत आहे. दुसरे वैशिष्ट्य आहे उष्णता म्हणजेच हीट. आपल्याला कधी ना कधी हाताला उष्णतेचा चटका बसलाच असेल. उदाहरण घ्या, जर आपण शेगडीवर ठेवलेल्या कुकरच्या झाकणाला हात लावला म्हणजे इथे, तर आपल्याला जोरात चटका बसतो. पण जर आपण प्लास्टिकच्या हँडलला हात लावला म्हणजे इथे, तर आपल्याला चटका बसत नाही. असे का? कारण झाकण हे धातूने बनलेले आहे, ते उष्णतेचे मार्गदर्शक आहे. पण जे प्लास्टिकचे हँडल आहे ते अधातूने बनले आहे, जे उष्णतेचे दुर्वाहक आहे. तिसरे वैशिष्ट्य आहे विद्युत वाहकता. लहानपणी विजेच्या तारांसोबत खेळताना आपल्याला कधी ना कधी विद्युत झटका लागला असेलच. ही एक विजेची तार आहे. जर आपण या भागाला हात लावला जे कॉपर या धातूने बनलेले आहे, तर आपल्याला शॉक लागतो. असे का बरं? कारण कॉपर हे एक धातू असल्यामुळे ते विजेचे मार्गदर्शक आहे. पण जर आपण या भागाला हात लावला जे प्लास्टिक व रबरचे बनलेले आहे, तर आपल्याला शॉक लागत नाही, कारण प्लास्टिक आणि रबर हे अधातू असल्यामुळे ते विजेचे दुर्वाहक आहेत. चौथे वैशिष्ट्य आहे नाद म्हणजेच साऊंड. शाळेची घंटा ऐकल्यावर आपल्याला मध्य सुट्टीची आठवण येते. जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा एवढा मोठा आवाज का येतो? कारण हे धातूने बनलेले आहे, जे ध्वनीचे सुवाहक असतात. पण जर आपण वरच्या लाकडाच्या भागातून ध्वनी आणायचा प्रयत्न केला तर एवढा जोरात आवाज येणार नाही. असे का बरं? कारण लाकूड हे अधातू आहे, जे ध्वनीचे दुर्वाहक असतात.
तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते एकदा पाहून घेऊ. तर आतापर्यंत आपण शिकलो धातू व अधातूंचे काही गुणधर्म. पहिले आहे धातूंना चकाकी असते आणि अधातूंना चकाकी नसते. दुसरे आहे धातू वर्धनीय असतात, त्यामुळे ठोकून पातळ पत्र करता येतं, पण अधातू ठिसूळ असल्याने वर्धनीय नसतात. तिसरे आहे धातूंना तन्यता असते, त्यामुळे बारीक तारा काढू शकतो, पण अधातू ठिसूळ असल्याने तन्यता नसते व बारीक तारा काढू शकत नाही. चौथे आहे धातू हे उष्णता व विजेचे सुवाहक असतात आणि अधातू हे उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. पाचवे आहे धातू हे साधारणपणे उच्च घनतेचे असतात आणि अधातू हे साधारणपणे कमी घनतेचे असतात. आणि सहावे आहे सामान्य तापमानावर धातू हे स्थायू अवस्थेत असतात आणि अधातू हे सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. धातू व अधातूंचा जो सहावा गुणधर्म होता त्यात एक अपवाद म्हणजेच एक्सेप्शन आहे. आपण म्हणलं होतं की धातू हे सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात आणि अधातू हे सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. पण पारा म्हणजेच मर्क्युरी हा धातू असूनही सामान्य तापमानावर द्रव्य अवस्थेत असतो आणि ब्रोमीन अधातू असूनही सामान्य तापमानावर द्रव्य अवस्थेत असतो. तर आतापर्यंत आपण जे शिकलो त्यावर काही प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न आहे नाणे घडवण्यासाठी तांबे म्हणजेच कॉपर किंवा चांदी म्हणजेच सिल्वर का वापरतात. आणि दुसरा प्रश्न आहे चमकणारा हिरा म्हणजेच डायमंड धातू आहे का. तर आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहू. पहिला प्रश्न होता नाणे घडवण्यासाठी तांबे किंवा चांदी का वापरतात. याचे उत्तर आहे तांबा व चांदी यांची वर्धनीयता जास्त असल्यामुळे त्यांना पातळ व चपट्या आकारात मोडणे व नाणे बनवणे सोपे आहे. आणि दुसरा प्रश्न होता चमकणारा हिरा धातू आहे का. त्याचे उत्तर आहे हिऱ्याला जरी चमक असली तरी ते कार्बन पासून बनते जे अधातू आहे, त्यामुळे हिरा हा अधातू आहे. तर आज आपण काय शिकलो त्याची एक उजळणी करून घेऊ. आपण शिकलो मूळ द्रव्यांचे धातू व अधातू असे प्रकार आहेत. दुसरे आपण शिकलो चकाकी, तन्यता, उष्णता, विद्युतवाहकता आणि वर्धनीयता हे धातूंचे काही गुणधर्म आहेत. तिसरे म्हणजे अधातू हे सामान्यपणे ठिसूळ असतात आणि सहसा त्यांना चकाकीही नसते, पण याला एक अपवाद आहे, तो आहे हिरा. हिरा हा कठीण असतो आणि त्याला चकाकीही असते, पण तो अधातू आहे कारण तो कार्बन पासून बनलेला आहे आणि अधातू हे उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात. धन्यवाद.